रायगड इतिहासातलं एक रत्नजडित सोनेरी पान, त्या पाना पानात साकारलाय धैर्य आणि शौर्याचा आलेख. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी रायगड. लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी, चिंतामणराव देशमुख, परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, अशा अनेक कर्तृत्वान महापुरुषांची भूमी कोकण. याच कोकणच्या भूमीतील रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावात दत्ताजीराव आणि गीताबाई तटकरे दाम्पत्याच्या पोटी एक राजहंस जन्माला आला. नाव सुनील तटकरे. स्वकर्तृत्वानं तळपणाऱ्या सूर्याचा जन्म झाला सत्य शिव स्वाभिमानाच्या प्रतिष्ठेसाठी. वडील दत्ताजीराव तटकरेंचा समाजकारणी राजकारणाचा वारसा सुनील तटकरेंना लाभला. राजकारणाचे धडे घरातूनच गिरवायला मिळाले. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत. दत्ताजीराव तटकरेंचं आकस्मिक निधन झालं. वडील जाण्याचं दुःख पाठीवर टाकताना सुनील तटकरेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला अनपेक्षितपणे. आणि मग जिल्हा परिषद अध्यक्ष ते राज्याचे जलसंपदा मंत्री हा विलक्षण वेगवान प्रवास थक्क करणार. सामान्यांचे हित जोपासणारे, कोसळणाऱ्यांना हात देणारे, सावरणाऱ्यांना साथ देणारे, सामाजिकतेला वेगळं परिमाण देणारे, संस्कृतीला नवसंजीवनी देणारे, कलेची क्रीडेची मशाल पेटवणारे, शिक्षणाचं स्फुल्लिंग चेतवणारे, सामान्य शेतकरी कष्टकरी दीनदलितांना अल्पसंख्याकांना आधार वाटणारे माननीय सुनील तटकरे. 1995 साली सुनील तटकरेंचं पाऊल विधानसभेत पडलं आणि कोकणच्या विकासाच्या प्रश्नावर तटकरे साहेबांचा बुलंद आवाज सत्ताधाऱ्यांना देखील धडकी भरवणारा ठरला. जनहितासाठी सर्वस्व वाहिलेल्या, मनात राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र असलेल्या माननीय शरद पवार साहेबांनी 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि या प्रवाहात सुनील तटकरे सामील झाले. आणि त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत तटकरे साहेब पुन्हा एकदा भरभक्कम मतांनी विजयी होऊन विधानसभेत दाखल झाले ते सत्ताधारी म्हणूनच. कणखर बाणेदार असलेले तटकरे साहेब राज्यमंत्री झाले. कोकणच्या भाळावरचं हे तरुण तडपदार नेतृत्व कोकणसाठी विकास पुरुष झालं. गेली 15 वर्ष विविध खात्यांच्या मंत्रिपदाचा भार सांभाळताना या कोकण रत्नानं महाराष्ट्राच्या विकासाचाही पाया रचला. अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सवी अर्थसंकल्प सादर करण्याचा मान माननीय सुनील तटकरेंना लाभला. ओव्हरड्राफ्ट न काढता आपल्या कल्पकतेनं राज्याच्या सर्वांगीण विकासाला परिसस्पर्श केला आणि देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचा वारसा जणू अधोरेखित केला. राज्य प्रगतीच्या दिशेनं झेपावत असताना कोकणचाही विकास झाला पाहिजे. माझ्या कोकणाला मी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया बनवेन ही जिद्द त्यांनी बाळगली. रायगडचे पालकमंत्री असलेले माननीय सुनील तटकरे काही वर्ष रत्नागिरीचेही पालकमंत्री होते. पालकमंत्री म्हणून काम करताना कोकणात आपल्या विकासक कर्तृत्वाचा ठसा तटकरे साहेबांनी उमटवला. अलिबाग इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ऐतिहासिक चौदार तळ्याचं सुशोभीकरण, सागरी सुरक्षा दल, सागरी खाद्य प्रक्रिया केंद्र, अनेक क्रीडा संकुल, मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण, रत्नागिरीमध्ये मरीन इंजिनिअरिंग कॉलेज, परशुराम तीर्थक्षेत्र विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी, आंगणेवाडीच्या भराडी देवी माता तीर्थक्षेत्र विकासासाठी आणि तिथल्या सुविधांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला. जेजुरी तुळजापूर शेगाव या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठीही निधी उपलब्ध केला. रायगड जिल्ह्यामध्ये पुरेशा दाबानं वीजपुरवठा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी सबस्टेशन उभी केली. शैक्षणिक पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना नर्सिंग कॉलेज, ITI, SNDT कॉलेजचीही उभारणी केली. किल्ला रोहा इथं
पोस्ट हार्वेस्टिंग अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे कोकणातील तरुणांना आर्थिक स्थैर्य देणारी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. अशी प्रत्यक्षात साकारलेली अगणित कामं माननीय सुनील तटकरे साहेबांच्या कर्तबगारीची साक्ष आहे. देशाचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा माननीय सुनील तटकरे यांच्या या विकास कामांचं आणि कोकणला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेचं कौतुक केलं. मला आनंद आहे. कुणी म्हणलं म्हणे यावेळच्या अंदाजपत्रकामध्ये कोकण दिसते, काही वाईट नाही. 50 वर्ष राज्याची झाली, 49 वर्ष जर कोकण दिसलं नाही, 1 वर्ष कोकण दिसत असेल तर 49 वर्षाची भरपाई करण्याचा अधिकार सुनील तटकरेंना आहे. आणि तो यंदाच्या पुरता नाही, 5 वर्ष आहे काम करायचं आहे. आणि 5 वर्ष या जिल्ह्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे विकासाचे प्रकल्प असतील त्या सगळ्या कामाला गती द्यायची. विविधतेनं नटलेला कोकण, समृद्ध सागरी किनारा, उत्तुंग सह्याद्री, निसर्गाची मुक्त हस्तानं उधळण, गड किल्ल्यांचं वैभव म्हणजे कोकण. म्हणूनच विविध पर्यटन महोत्सवांना पाठबळ देताना कोकणात पर्यटनाला चालना देण्याचं कामही तटकरे साहेबांनी केलं. जलसंपदा मंत्री म्हणून काम करताना राज्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटावा म्हणून कोकणचा हा सुपुत्र सदैव कार्यरत आहे. माननीय सुनील तटकरे म्हणजे जनतेमध्ये राहणारा, सुख दुःखांशी समरस होणारा. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे चालवणारे एक ध्येयवेडं नेतृत्व, राजकारणापलीकडे दृष्टी असलेलं भविष्य घडवणारं कर्तृत्व. कोकणमध्ये कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती यांची जोपासना करण्याचं व्रत तटकरे साहेबांनी घेतलं. महाराष्ट्र केसरी स्पर्धा, अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा, अखिल भारतीय शरीर सौष्ठव स्पर्धा, खो खो स्पर्धा यांच्या नेटक्या यशस्वी आयोजनातून हे सिद्धही झालं. रोह्यामध्ये भरलेलं अखिल भारतीय नाट्य संमेलन, कोकण मराठी साहित्य संमेलन आणि चिपळूणमध्ये आयोजित केलेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन, या तीनही संमेलनांचं स्वागताध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय सुनील तटकरे. तटकरे साहेबांनी माणसं जोडली. आता रायगड रत्नागिरीला जोडणारा पूल 300 कोटी रुपयांचा, हा प्रगतीपथावर असलेला प्रकल्प ज्यामुळे 2 जिल्हेच नव्हे तर मनही जोडली जाणार आहे. चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न कोकण रेल्वेचा. गणपती, दिवाळी, होळीसाठी रेल्वे स्थानकावर होणारी कोकणवासियांची आलोट गर्दी, हा प्रश्नही सोडवण्यासाठी तटकरे साहेब प्रयत्नशील राहणार आहेत. तटकरे साहेबांनी आजपर्यंत कडे कपारीतही कामांचा सह्याद्री उभा केला. आता कामाचा हिमालय साद घालतो. आधुनिक कोकण, विकसित कोकण हे या कोकण रत्नाचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होणार. त्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभी आहे भरभक्कम युपीए आघाडी. युपीए सरकारनं दिला जनसामान्यांना माहितीचा अधिकार, सर्वांसाठी जीवनदायी आरोग्य योजना, राजीव गांधी आवास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, हे सगळं मिळालं फक्त युपीए सरकारमुळेच. आणि म्हणूनच मान्य शरद पवार आणि मान्य सोनिया गांधी यांच्या युपीए आघाडीनं रायगड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे बळकट अशा मान्य नामदार सुनील तटकरे यांच्या खांद्यावर. आकाश कवेत घेण्यासाठी बाहू सज्ज आहेत, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. आता गरज आहे तुमच्या मत रूपी आशीर्वादाची, कारण अवघा रायगड जाणतोय त्यांच्या यशाची चाहूल. म्हणूनच कोकणची उन्नती आणि विकासाच्या वाटचालीतलं हे ठरणार आहे एक महत्वाचं पाऊल. माननीय नामदार सुनील तटकरे. तू चाल पुढ़ा तुला लगड़ा भीती कशाची परवा विकुनाची झेला भल्या का मत जो भीउना निगाड़ा काट पुटवा टमनी बोट दिला रगत निगल तरी ती हसल.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय सुनील तटकरे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा. त्यांची निवडणूक निशाणी आहे घड्याळ. घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय सुनील तटकरे यांनाच विजयी करा. लक्षात ठेवा घड्याळ, विसरू नका घड्याळ. मतदान गुरुवार दिनांक 24 एप्रिल 2014, वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत.